अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीकडून तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। जळगाव शहरात गुन्हेगारांच्या काही टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। संशयित अशा घटनेत एका टोळीतील सदस्याला मारहाण झाल्याच्या कारणावरून दुसऱ्या टोळीतील तरुणांनी त्याचा बदला म्हणून एका तरुणाला गावाबाहेर नेऊन झाडाला बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेत मारहाण करणारा तरुण हा माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या खुनातील संशयित मानला जात आहे। काही दिवसांपूर्वी तो या गुन्ह्यात जामिनावर सुटला असताना त्याने ही घटना केली असल्याचे सांगण्यात येत आहे। 4 दिवसांपूर्वी शहराबाहेर आसोदा रोडवर एका शेतात ही मारहाण झाल्याची घटना घडली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। या घटनेत पोलिसात कोणतीही तक्रार मारहाण झालेल्या तरुणाकडून करण्यात आलेली नसल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे। त्यामुळे या गंभीर घटनेत पोलीस आता काय कारवाई करतील या सगळ्यांचे लक्ष लागू नये। या घटनेसंदर्भात पोलिसात अद्यापपर्यंत कोणी तक्रार देण्यासाठी आलेले नाही, मात्र व्हायरल व्हिडिओवरून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत। या घटनेत एका तरुणाला मारहाण करीत असलेला तरुण हा खुनातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याची पोलिसांची माहिती आहे। तपासाअंती जे काही समोर येईल त्यानुसार पोलीस कारवाई करतील अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हो रहा है, एक बंदे को पेड़ को भांग के कुछ लोग मार रहे हैं, क्या मामला और ये क्या घटना है? हाँ, इधर जलगांव सिटी में एक वीडियो वायरल हुआ है, उसमें 10-15 लोग थे। उधर एक जंगल जैसा एरिया दिख रहा है, लेकिन उसका स्पॉट भी एग्जैक्टली मालूम नहीं है हमको। उसमें एक 302 और 307 का आरोपी है, सिटी का 302 आरोपी है और शनिपेट पुलिस स्टेशन में 307 का आरोपी है। उनका नाम आकाश मुरलीधर सपकाल है। उन्होंने एक बंदा को थप्पड़ मारते हुए, हमारे पास भी वीडियो आया है, उसके बारे में हमने टोटल इंक्वायरी कर रहे हैं। फिलहाल जो आरोपी है वो जेल से बाहर आ गया, अभी उनको मालूम पड़ गया कि पुलिस उनका पीछे है करके। फिलहाल अभी वो गांव पे नहीं है, जैसा वो आते हैं हम उनको पकड़ के टोटल ये कार्रवाई करेगा। अब तक किसी को हिरासत में लिया गया? मतलब अब तक किसी को अरेस्ट हुआ है क्या? नहीं नहीं, अरेस्ट नहीं, कोई कंप्लेंट ही नहीं किया हमको, जस्ट वीडियो वायरल हुआ है। ये कहाँ पे हुआ है घटना, ये बाकी लोग कौन कौन है अभी मालूम नहीं है। एक ही बंदा ये आरोपी करके हमको पूरा मालूम है, बाकी के बारे में मालूम नहीं। अगर कोई भी किसी के पास इन्फॉर्मेशन है तो हम आपको पुलिस को दे सकते हैं, नहीं तो वो गैंग में कोई भी है और वो लोग भी पुलिस स्टेशन में कभी भी आके हमको इन्फॉर्मेशन दे सकते हैं, ताकि हमको भी पूरा मालूम पड़ जाएगा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।